कपाशीवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी महागडं बीटी बियाणं खरेदी करतात. मात्र यंदा राज्यभर कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेंद्री बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाला आहे. ब्राह्मण गावचे रहिवासी असलेले श्रीरंग ढाके हवालदिल झाले, कारण त्यांच्या 10 एकर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यंदा चांगलं उत्पादन येईल या आशेनं त्यांनी कपाशीच्या अजित आणि मल्लिका वाणाची लागवड केली. मात्र लाल्या रोगामुळे कपाशीची अशी अवस्था झाली आहे, कपाशीची पानं करपली आहेत, बोंडात कापूस तयार झाला नाही. 10 एकर मध्ये अजित 155, मल्लिका असं मिळून 15 बॅग लावल्यात. त्याच्यापैकी उत्पन्न होण्याची शक्यताच नाही, अल्प उत्पन्न आहे. कापसावर लाल्या रोग पडलेला आहे आणि इतकं किडीनं नुकसान झालेलं आहे की खूपच आहे. हेक्टरी जवळजवळ 25,000 रुपये खर्च आलेला आहे आणि हा खर्च निघणंही मुश्किल आहे. डाके यांच्या प्रमाणेच रामभाऊ राऊत यांची अवस्था झाली. त्यांनी 2.5 एकरात कपाशीची लागवड केली आहे, मात्र कपाशीचं पीक करपून गेलंय. 5 एकरात अर्धे कापूस आहे, अर्धी ज्वारी, मूग ज्वारी, तर झाडं करपूनच गेले कापसाचे. आणि एकरी 1 क्विंटल सुद्धा कापूस निघायची शक्यता नाही. करपून गेले म्हणजे काय झालं? त्या या पाऊस कमी पडल्यामुळं झाडाला ताकद नाही आली. कापसावर बोंडअळी आणि लाल्याचा प्रादुर्भावामुळे कापसाचं उत्पादन घटणार आहे आणि यामुळेच बाळासाहेब कदम यांची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी त्यांना 1 एकरात 12 ते 13 क्विंटल कापूस झाला होता. यंदा परिस्थिती अगदी उलट झाली आहे. दुसरीकडे अशोक गाडगे यांचीही तीच गत झाली आहे. 2 एकरावर कपाशीची लागवड करण्यासाठी त्यांना 25,000 रुपये खर्च आलाय. आणि ह्या वर्षी असं झालंय की एक रोग आलाय लाल्या म्हणा लाल्या म्हणजे म्हणल्यापेक्षा लाल कापसे पडून वाळाले झाड. विद्यापीठानं याच्या जरूर लक्ष दिलं पाहिजेत. याच्यामध्ये बोंडाळी आलेली आहे, पाते गळायले. तर असे बरेच लोक आहेत आणि मी म्हणलं काही झालं असेल तर मी पाणी दिलं तरी तीच परिस्थिती आहे. आज विद्यापीठानं ह्यासारखी तपास ज्यावेळेस ह्यासारख्याला काही परवानगी देते त्या टायमाला याची चेक केली पाहिजेत आणि शेतकऱ्याला दिलं पाहिजेत, कारण ह्याच्यामध्ये शेतकरी भरड्यात आलेला आहे. कापूस लावलेला आहे 2 एकर, 2 एकर ज्वारी, बोंडाळीनं लाल्यानं बोंडाळीनं काहीच नाही, त्याला मालच नाही. 4 ते 2 क्विंटल कापूस होईल, जास्त तर होऊ शकत नाही 2 एकरमध्ये. बरोबर असं झालेलं आहे ते लाल्यामुळं आणि बोंडाळीनं चकच खराब झालेली. खर्च 25,000 रुपये आला 2 एकरमध्ये. बीटी कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जातोय. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी बीटीची पेरणी करतात. मराठवाड्यातील सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून परभणीची ओळख आहे. खरीपात 1,91,709 हेक्टरवर यंदा कपाशीची लागवड झाली आहे. मात्र शेंद्री बोंडाळीमुळे शेतकरी हैराण झालाय. शेतकऱ्यांना सरासरी एकरी 15 ते 20 क्विंटल कपाशीचं उत्पादन होतंय, मात्र यंदा अवघे 4 ते 5 क्विंटलवर त्यांना समाधान मानावं लागणार आहे. शेंद्री बोंडाळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठानं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.